बैकफूटला जाऊन दिशा दिली, फटका चांगला आहे, भिरकावून दिलाय, पंचांचा इशारा येतोय, लॉन्ग लेग बाउंड्री लाईन पलीकडे हा येतोय षटकार। याचा प्रात्यक्षिक दर्शवणारा बॉल विजय रेटरेकर यांनी जरूर दर्शवला, कौतुक करावं लागेल विजय रेटरेकर यांचं देखील। पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे, दोन फिल्डरला भेदून चेंडू चाललाय, पंचांचा इशारा तर जरूर येईल। वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडे हा येतोय, एक दर्जेदार श्लोक, आणखीन एक मोठा फटका चौक। या अगोदरच्या मॅचचा हिरो सुहाजी ठरलेत मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कर्ते, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस देखील एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळाला, गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट बॉलची समाप्ती, पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर देखील डॉट बॉल आला, आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत राहिले। विजय रेटरेकरचं देखील फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, यावेळेस भिरकावून दिलाय आणि पंचांचा इशारा येतोय, हा चौकार। यावेळेस हा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत दोन षटकार आलेत, त्यानंतर एक चौकार आला विजयच्या विरुद्धामध्ये, आणि एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक रन ॲड होते व्हाईटच्या स्वरूपामध्ये। टीमची धावसंख्या यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल, 15 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। आणि नेक्स्ट मॅच मानेवाडी टीमचा कॅप्टन आणि रांजणवाडी टीमचा कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं आहे, जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर आपल्याला टॉससाठी यायचं आहे। एक रन तर जरूर यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते, एका ओव्हरसखे आतापर्यंत कंप्लीट होतोय, आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्री कायेश्वर स्पोर्ट्स काहींद्रे या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत, त्या म्हणजे बिनगडीबाद 16 रन। एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला बॅट्समन महेशने, आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक षटकार दोन चौकार त्याने लगावलेत, व एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न जरूर आपल्या टीमसाठी केला आहे। 16 रन ओन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट, आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 16 धावा झाल्यात। सेकंड ओव्हर त्रियस नुकतंच ज्यांचं आगमन होते, माजी कार्य सम्राट सरपंच आदरणीय सदाशिवजी नावडे साहेब, अर्थातच तुम्हाला सर्वांचे लाडके दाजी, त्यांच्या समेत आदरणीय प्रकाश नाना सोंडुलकर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर कार्य सम्राट सरपंच राकेशजी सुतार यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसं स्वागत करतोय। टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 18 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात, प्रत्येक धाव भरपूर इम्पॉर्टंट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी। पहिल्या 17 त्यांना एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे, यावेळेस नो बॉलचा इशारा, त्यावर एक धाव तर जरूर पळून काढली यावेळेस बॅट्समनने, 1+1 टोटल 2 रन यावेळेस ॲड होतील, आणि फ्रीची संधी यावेळेस बॅट्समनच्या खात्यामध्ये
ऐड होताना आपल्याला पाहायला मिळेल। जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करा, कारण ते प्रात्यक्षिक तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्मित करीत असतं। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय, सरळच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय। तर संदीप जी सोंडुलकर साहेब यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस देखील फटका चांगला आहे, फिल्डर तैनात लॉंग ऑफला, डायरेक्ट हिट तर जरूर केलाय, अप्रतिम दर्जाची फेकी। टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 25 रन, 25 रन। तर आतापर्यंत 25 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका तर जरूर चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने, डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावलाय। तोपर्यंत 2 धावा यावेळेस जरूर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात। 2 रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलकाला थोडीशी गती वाढताना पाहायला मिळते आणि 27 रन यावेळेस स्कोरबोर्डवर होताना आपल्याला पाहायला मिळतात। 27। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय, श्रीकांत, फटका तर जरूर चांगला आहे, चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने, एक सिंगल कंप्लीट केली जाते। 28। 28 रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात। 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। तर टॉससाठी यायचं आहे टीम मानेवाडी आणि रांजणवाडी टीम, श्री कायंबा देवी क्रिकेट क्लब मानेवाडी आणि शिवसाई 11 रांजणवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन। आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, आपण पहिली इनिंग संपण्याच्या अगोदर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की करमाळी टीमचा कॅप्टन उपस्थित नव्हता आणि त्यानंतर त्याला 5 रनची पॅनल्टी देखील मिळाली, कारण वेळेला भरपूर महत्त्व आहे। अमर दादा आपण तयार राहायचं आहे, ओव्हर नंबर 3 आणि 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। शेवटच्या ओव्हरसाठी आमंत्रित केलंय गोलंदाज संदीप, 3 ओव्हरची मॅच। यावेळेस पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात आणि टिपला जातोय हा झेल। जानवी ना रंगच नाही, परंतु आपण जर पाहिले तर षटकार चौकारांशिवाय मजाच नाही। प्रत्येक प्रेक्षकाला आवडतं की एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठमोठे षटकार चौकार लगावतो। यावेळेस देखील पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु 1 रन लेग बायच्या स्वरूपामध्ये ॲड होते। अतिशय दर्जेदार गोलंदाजी संदीप यांच्या माध्यमातून। यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे, 1 रन कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। 1 रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, 29। संदीप जी यांचं जरूर कौतुक करावं लागेल, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु बॅट्समन आतापर्यंत रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय। यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे, लॉंग लेगला फिल्डर होता, चेंडू जज करतोय, तोपर्यंत एक सिंगल यावेळेस जरूर कंप्लीट केली। 30 रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील।
31 रन आतापर्यंत होतात 31। यावेळेस देखील स्टेप आउट करून अश्लोक खेळलाय, एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली। रनआउट ची संधी आणि बॅट्समन होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये यावेळेस बाद। जरूर चांगला आहे अलोंग कार्पेट चेंडू जज केला जाईल, चांगली फिल्डिंग होते, भरपूर वेगाने थ्रो केलाय, परंतु चांगले गॅदर देखील होते संदीपच्या माध्यमातून। टीमची धावसंख्या यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल, 37 रन होतात आणि 35 रनचं लक्ष असेल। तर टॉससाठी यायचं आहे टीम श्री कायंबा देवी क्रिकेट क्लब मानेवाडी आणि रांजणवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तत्परतेने यायचं आहे। ही मॅच सेकंड इनिंग चालू होण्याच्या अगोदर तुम्ही यायचं आहे, अन्यथा पॅनल तिला तुम्हाला सामोरं जावं लागेल। कालच्या दिवसामध्ये करमाई टीमला देखील मानेवाडी टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहे, तर रांजणवाडी टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर या। कालच्या दिवसामध्ये करमाई टीमला 5 रनची पॅनल्टी दिली होती, तर दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत, तर 35 रनचं लक्ष आहे। तर टॉस केला जाईल मानेवाडी आणि रांजणवाडी या टीमच्या दरम्यान। तर टॉस केला जाईल आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते। नेक्स्ट मॅच मानेवाडी आणि रांजणवाडी असा सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल। 32 शिरा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत शिवरत्न चषक 2022 शिवरत्न क्रिकेट स्पोर्ट्स किंद्रेवाडी आयोजित शिवरत्न चषक 2022 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं भव्य दिव्य आयोजन पहिल्या पर्वामध्येच एक चांगला प्रयत्न सफल होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि टॉस केला जाईल आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते, प्रकाश सरांच्या शुभ हस्ते। तर टॉस जिंकलाय मानेवाडी या टीमने, तर सर्वप्रथम तुम्ही टॉस जिंकलाय, 3 ओव्हरची मॅच आहे, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ। गोलंदाजी करत असताना ही मॅच देखील तुम्ही पाहताय, चालू असलेली मॅच सकाळच्या 17 पासून तुम्ही मॅचेस पाहतायत, प्रतिस्पर्धी टीमला किती रनवर रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 रनांपर्यंत त्यांना रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू। एक चांगली क्रीडा स्पर्धा शिवरत्न स्पोर्ट्स केंद्रेवाडी यांच्या माध्यमातून पहिल्याच पर्वात आयोजित केली, एक चांगलं भव्य दिव्य आयोजन आणि जे नवीन युवा खेळाडू आहेत त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक ही स्पर्धा आज साकार झाली। या स्पर्धेविषयी काय बोलाल व जे नवीन युवा खेळाडू आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? प्रथमतः मी शिवरत्न स्पोर्ट्स केंद्रेवाडी यांचा आभारी राहीन की त्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेचं नियोजन केलं। त्या सर्व टीममधील मेंबरांचं मी मनापासून आभार आहे की आम्हाला या प्लॅटफॉर्म दिला त्यांनी खेळायला। आणि सांगायचं झालं तर एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज करायचं जोखमीचं काम आहे आणि ते कालपासून आजपर्यंत जे त्यांनी पार पाडलं आहे ते उत्तम प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडले। आणि युवा प्लेयरांना बोला तर आपण फक्त आपले 100% द्या, तुमचा गेम आपोआप होऊन जाईल। येस, थँक्यू। टॉस तुम्ही पराभूत झालेत, पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे,
मैच अजून बाकी आहे, तर किती रन सेट करण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 रन करण्याचा प्रयत्न राहील. ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅचमध्ये कोणकोणत्या बॅट्समनकडून अपेक्षा असतील? निखिल आहे, राजोय, सचिन आहे. या स्पर्धेविषयी तुम्ही काय बोलाल? स्पर्धा अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे, चांगल्या प्रकारे नियोजन आहे. तेच, थँक्यू. दोन्ही टीमना शुभेच्छा असतील. तर 35 रनचं लक्ष आहे आणि पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय नाना देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नाना, या ठिकाणी आल्यानंतर हे जे वातावरण तुम्ही पाहतात, आज तुमच्या तालुक्यामधील संपूर्ण खेळाडू आज एकत्रित आलेत या क्रिकेटच्या या खेळाच्या माध्यमातून. तर या स्पर्धेविषयी तुम्ही काय बोलाल आणि जे नवीन युवा खेळाडू आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल व या आयोजकांविषयी तुम्ही काय बोलाल? या आयोजनाविषयी मला एकदम मनापासून आनंद झालेला आहे की आमच्या गावची पहिल्यांदाच या नवी मुंबई या ठिकाणी स्पर्धा होत आहे आणि त्याचं नियोजन पण एवढं उत्कृष्ट झालेलं आहे की त्यामुळं शब्द कमी पडतील. आणि असंच युवा खेळाडूंनी, त्यात आमचे लवकंक आहेत, त्यांना साथ देणारे पूर्ण किंद्रेवाडीतील टीम, सर्व खेळाडू तसेच न खेळणारी सुद्धा इथं हजर आहेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि प्रत्येक वर्षी अशीच ही स्पर्धा भरवत ठेवावी अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. येस, थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस देखील आणखीन एक मोठा श्लोक पाहायला मिळतोय आणि हा येतोय षटकार. डीजे प्लीज. तर 8 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील भिरकावून दिलाय, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. एक दर्जेदार स्ट्रोक येतोय आणि षटकार. पाहायला मिळतात किरण आणि रोहित नावाची सलामीची जोडी. चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. चेंडूची आहेत. तर गोलंदाजीच्या मार्गवर सागरला आमंत्रित केले. सागरचा पहिला बॉल फक्त दिशा दिली, एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 11 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. दोन्ही टीमना जिंकायचं आहे कारण जो जिंकेल तो थेट सुपर फोरमध्ये दाखल होईल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं योद्धा 11 पनुमरे, सकाळच्या 17 देखील आपण पाहिलं चरण 11 चरण हा संघ, मात्र जरूर दाखल झालाय सुपर फोरमध्ये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट टीम एयापूर संघाचा.
येणारे 10 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज, 10 चेंडू आणि 20 रनची गरज, प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल। शालेय जीवनामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यानंतर पहिली दुसरीला गेल्यानंतर 2 चा पाडा शिकवला जातो आणि त्याचप्रकारे प्रति बॉल मध्ये तुम्हाला 2 रनची सरासरी गाठावी लागेल। आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय, फटका तर जरूर चांगला आहे, लॉन्ग लेगला फिल्डर होता डीप मध्ये, तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली। 9 बॉल आणि 19 रनची गरज, येणारे 9 बॉल जिंकण्यासाठी 19 रनची गरज। एक दर्जेदार रंगत आपल्याला पाहायला मिळते, काटेकी टक्कर कडवी झुंज कडा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सुपर 4 मध्ये दाखल होण्यासाठी चालू असलेली लढत, यावेळेस बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली, प्रत्येक डॉट बॉल पराभवाच्या दिशेने घेऊन चाललाय एयापूर टीमला। 8 बॉल आणि आता मात्र 19 रन, ही ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट आहे। जर या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर या सामन्याला कलाटणी मिळेल व एयापूर संघ हा वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल। जर हे 2 बॉल जर निर्धाव स्वरूपाचे आले तर कुठेतरी दबाव तंत्रामध्ये जाताना पाहायला मिळेल। यावेळेस आणखीन एक अप्रतिम दर्जाचा हा बॉल, लाजवाब 7 बॉल आणि आता मात्र रन कंप्लीट करायचे आहेत, त्या म्हणजे 19 रन, 7 बॉल आणि 19 रन, लाजवाब गोलंदाजी। सागरचं कौतुक करावं लागेल, जी पकड त्याने निर्माण केली ती पकड देखील सफल ठरताना पाहायला मिळते। बॅटच्या स्लाइसचा वेध, चेंडू चाललाय अलोंग कार्पेट, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली, सेकंड रन देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि समीकरणामध्ये बदला होताना आपल्याला पाहायला मिळतोय। येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी यावेळेस लक्ष गाठायचं आहे ते म्हणजे 17 रन। 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू, 6 चेंडू 2 षटकार 1 चौकार 1 धाव 1 धाव 1 चौकार 2 षटकार आणि 6 बॉलमध्ये तुम्हाला 17 रन यावेळेस कंप्लीट करायचे आहेत। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी तुम्हाला टार्गेट यावेळेस मात्र जरूर चेस करावा लागेल सामना जिंकण्यासाठी। येणारे 6 बॉल आणि 17 धावा, एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज सज्ज होतोय, यावेळेस पहिला बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय, डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावलाय परंतु यावेळेस आपण पाहू शकताय पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वर येतोय हा चौकार। तर येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 रनची गरज, तर यावेळेस आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅक टू बॅक 2 चौकार। चौकार आले आणि त्यानंतर या सामन्याला मिळाली जाते कलाटणी। येणारे 4 बॉल आणि 9 रनची गरज, व्हॉट अ मॅच, एक दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस अप्रतिम दर्जाचा हा बॉल आणि कमबॅक मिळवून दिले गोलंदाज विजयला। येणारे 3 चेंडू आणि 9 रनची गरज, प्रति बॉल मध्ये 3 रनची सरासरी गाठावी लागेल, कोण जिंकणार
कायुंद्रे की खऱ्या अर्थाने हेयापूर यावेस प्रॉपर टाइमिंग परफेक्ट हिट आणि पंचांचा इशारा येतोय यस इट इज अ फोर रन हा येतोय चौकार गया तर मानेवाडी टीम आपण फिल्डिंग लावून घ्या तर गोलंदाज विजयचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 5 रनची गरज असताना तो सामना जिंकून दिला होता गोलंदाजी अतिशय दर्जेदार राहिली होती आणि या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल गोलंदाज विजयला स्ट्राइकिंगला बॅट्समन शरद या वेस आपण पाहू शकताय परंतु या वेस आपण जर पाहिलं तर डॉट बॉल ची समाप्ती एक बॉल आणि जिंकण्यासाठी 5 रनची गरज कंपल्सरी चेसिंग क्रिकेट मध्ये असे अनेक बरेच स्पर्धांमध्ये असे घडले की एक बॉल मध्ये 6 रन झालेत परंतु 6 बॉल मध्ये एक धाव देखील झाली नाही एक बॉल आणि जिंकण्यासाठी 5 रन एक दर्जेदार मॅच मैदानाच्या आत मध्ये आणि या वेळेस सुपर 4 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ ठरतोय श्री कायेश्वर स्पोर्ट्स कायुंद्रे कॉंग्रॅच्युलेशन तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच